सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या सेवाभावी कृती पॅनलचे से सर्व उमेदवार नऊशे मतांच्या फरकानं विजयी झाले असून पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व दत्तात्रय सावंत यांनी सिद्ध केलंय गत पंचवार्षिक निवडणुकीतही आमदार सावंत यांचे सर्व उमेदवार सातशे मतांच्या फरकानं विजयी झाले होते यावेळी महिला प्रवर्गातील पाटील विद्या व पांगळ सुप्रिया या दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या होत्या इतर मागास प्रवर्गातील सेवाभावी पॅनलच्या पाळी राजेंद्र यांना एक हजार सातशे तेरा तर विरोधी उमेदवार अडसूळ बाळासाहेब यांना सातशे एकतीस मतं मिळाली वीज भज प्रवर्गातील सेवाभावीचे अल्दर नामदेव यांना एक हजार सहाशे बत्तीस तर विरोधी उमेदवार वाघमोडे दादासो यांना सातशे मतं मिळाली आहेत अनुसूचित जाती प्रवर्गातील सेवाभावीचे शिंदे शिवाजी यांना एक हजार सहाशे तर बनसोडे धनाजी यांना आठशे दहा मतं मिळाली आहेत सर्वसाधारण प्रवर्गातील सेवाभावी पॅनलचे से कदम दत्तात्रय एक हजार सहाशे सदुसष्ट काटकर तात्यासाहेब एक हजार सहाशे बत्तीस गायकवाड मारुती एक हजार पाचशे शहाण्णव गुंड सुरेश एक हजार सहाशे नऊ घाडगे समाधान एक हजार सहाशे एक चव्हाण संभाजी एक हजार सहाशे तेत्तीस थिडे शिवाजी एक हजार पाचशे एकतीस देशमुख कैलास एक हजार सहाशे दहा भीमनवरू सुभाष एक हजार पाचशे एकोणसत्तर मोहळकर नवनाथ एक हजार पाचशे अष्ट्याहत्तर रजपूत जवान सिंग एक हजार चारशे ब्याण्णव हे उमेदवार एवढी मतं मिळवून विजयी झालेत शिक्षकांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये स्थापन झालेली शिक्षक पतसंस्था सुरुवातीला अतिशय उत्तम चालू होती परंतु मध्यंतरी काही गुंडगिरी वृत्तीच्या व्यक्तींमुळे पतसंस्थेच्या सचिवांच्या खुनापर्यंत मजल गेल्यानं तसेच भ्रष्टाचाराच्या चर्चेत ती आली होती परंतु आमदार दत्तात्रय सावंत हे पुणे विभागीय शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या संस्थेच्या सभासदांनी दत्तात्रय सावंत हे सभासद नसताना सुद्धा आग्रहाने पॅनल उभा करण्यासाठी विनंती केली त्याप्रमाणे आमदार सावंत यांनी पॅनल उभा करून विजय मिळवून सत्ता स्थापन केली त्यांनी कर्जात अडकलेल्या पतसंस्थेत स्वभांडवलावर आणलं तसेच व्याजदर चौदा टक्क्यांवरून आठ टक्केवर आणलं संजीवनी निधी योजनेमुळे मयत सभासदांच्या कुटुंबातील व्यक्तीला बारा लाख रुपयांचं सहाय्य मिळू लागलं व जमीनदारांनाही दिलासा मिळाला त्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा आमदार दत्तात्रय सावंत यांच्यावर विश्वास व्यक्त केला नवीन संचालक मंडळ अधिक पारदर्शक कारभार करून राज्यात आदर्श निर्माण करतील असा विश्वास सावंत यांनी विजयानंतर व्यक्त केला आहे